इकडे थोडं काढायची, इकडे तरी थोडस आहे ना निचरा आहे. आऊन जस जस पुढे गेलो का मी वरखेडा गावातील मंगे दिनकरू पाडे राहणार वरखेडा. मी तांबुटी लावली होती 1 एकर, पण पावसामुळे सगळी खराब झाली. एकरी खर्च 70,000 रुपये झाला आणि त्याचा रुपाय बी घडणार नाही, म्हणून मला नुकसान भरपाईची भेटावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. टोमॅटो वाचवण्याकरता मी 70,000 रुपये खर्च केला. आता 1 रुपया सुद्धा उत्पन्न मिळालं नाही. माझं नाव अमोल खंडेराव भालेराव, राहणार तिसगाव. माझं नाव अमोल खंडेराव भालेराव, राहणार तिसगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. तर आता बघा, ही जी स्टेज आहे तर याच्यामध्ये पावसाने 1-2 दिवस जरा उघडीक दिली आहे, त्याच्यामुळं थोडी चांगली स्थिती आहे. पण जर इथून पुढं जर पावसाने हे झाला, पाऊस जर आला, तर हे पूर्ण गळायला सुरू होईल, कुजीचं प्रमाण वाढून जाईल. आणि जे आमचे दुसरे प्लॉट आहे कमी प्रमाणात म्हणजे छोटे, त्याच्यामध्ये जिरायचं प्रमाण आहे. आणि आता हे जे ढगाळ वातावरणामध्ये डावणी भुरी ह्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू राहिला आहे. आणि त्यातली त्यात आता ज्या नवीन छाटण्या आहे त्यांच्यामध्ये आता समजा ट्रॅक्टर चालत नाही तर मग पावडरींच्या अडचणी येऊ राहिल्या. आणि रोग मग पावडर नाही गेल्यामुळे जर पाऊस चालू असेल सारखा तर मग रोग बळावण्याची शक्यता जास्त आहे. तर आता आमच्या भागामध्ये 2 दिवस झाले पाऊस उघडा, त्याच्यामुळे थोडंसं वातावरण बरं आहे. पण जर आत्ता आला तर ह्या स्टेजचे प्लॉट आहे ते पूर्ण बसायचे चान्सेस आहे, त्याच्यामुळं मग पुढं मालही तयार होणे म्हणजे कठीणाचे. कारण आता जे जितका माल आहे त्याच्या म्हणजे 30-40% राहणं सुद्धा शक्य नाही आहे. आणि खर्च तर रोज चालले डबल, म्हणजे आम्ही जितकं वर्षभराचे खर्च केले होते तेवढे आत्ताच झाले 2 महिन्यामध्ये अशी कंडिशन आहे. आणि आत्ता जो हे ढगाळ वातावरण आहे याचा द्राक्षावर काय परिणाम होतोय? कसं द्राक्षावरती तसं म्हटलं तर आता फ्लॉवरिंग स्टेजचे जे प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुजीचं जर बादळ पडलं, दव जर आली, तर रात्रभर पाणी साचून ते कुजणार आहे, तुमची डाऊनी येणार आहेत, काही प्लॉटमध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. म्हणजे रोग आहेच, रोगांची चालूच आहे. त्याच्यामध्ये जे आपण स्प्रे देतोय ते स्प्रेला अडचणी येऊ राहिल्यात. स्प्रेसुद्धा कंडिशन चांगल्या नाही आहे, हाताने मारणं शक्य होत नाही इतके प्लॉट. आणि त्यातली त्यात तुम्ही एक मारला दिवसातून एकच मारू शकता, तितकं मनुष्यबळ आणि ट्रॅक्टर चालत नाही, बऱ्याच अडचणी. बरं, आत्ताचं जे वातावरण आहे याच्यामध्ये स्प्रे किती वेळेस मारावं लागतोय? आता जर समजा पाऊस सकाळी जर दव असली तर आपण 9-10 पर्यंत एखादा स्प्रे घेऊ शकतो. पण पाऊस जर नाही आला तर चालू शकतो. पण त्यानंतरही जर आला तरी दुपारून स्प्रे घ्यावा लागतो जर पाऊस आला तर. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जे काही द्राक्षाला लागणार खर्च होता तो किती पटीने वाढला असं? म्हणजे असं समजा की आम्हाला द्राक्षा सीझन पूर्ण 5 महिन्याचा असतो, त्याच्यामध्ये आता 2 महिन्यामध्येच 5 महिन्याचा खर्च झालाय पूर्ण ऑलरेडी. 2 महिन्याचा खर्च झालाय, अजून पुढच्या 3 महिन्यामध्ये जोपर्यंत जर कंडिशन चांगली राहिली तरी डबल खर्च होईल. जर अजून वाईट झाली तर मग डबलच्या वरती जाईल निघून. म्हणजे जो काही गेल्या वर्षीचा खर्च होता तो दुपटीनेच वाढ जवळपास आत्ता झाली. बरं, जर अजून जर पुढे जर वातावरण खराब झालं तर अजून वाढेल. नमस्कार, मी किरण उपाडे, किरण मधुकर उपाडे, वरखेडा. माझी इथे 2 एकरची द्राक्ष बाग आहे. 16 सप्टेंबर रोजी याची कटिंग झालेली. तर अवकाळी पावसामुळे इतकी नुकसान झालेली आहे आमचीवाली, सांगता येणार नाही बघा. पूर्ण द्राक्ष बाग आमचीवाली जवळपास 80-85% कूज झालेली. तर मागच्या वर्षी आम्ही ह्या प्लॉटमध्ये जवळपास 120 क्विंटल युरोप म्हणजे एक्सपोर्ट झालेली होती, 65 रुपयानं दिलेली होती. तर याची आम्हाला एक्सपोर्टमध्ये एक मागच्या वर्षी 7.5-8 लाख रुपये झालेली होती. त्याच्या 2 वर्षाअगोदर ही बाग नवीनच होती, तर 2 वर्षाअगोदर आमची अशीच ह्याच पद्धतीनं निसर्गानं हानी केलेली होती. तर मागच्या वर्षी काहीतरी आमचंवालं
त्यात भर निघालेली होती, म्हणजे लेवल झालेली होती. पण आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे का ती पूर्णपणे आता परत तो मोठा खड्डा पडलेला आहे आमच्या शेतीमध्ये. तर आत्ताचं म्हणजे असं झालेलं आहे, 2 दिवसापूर्वीच आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशात साजरा होणारा दीपावली सण हा सुद्धा आम्ही साजरा केलेला नाही अक्षरशः. आम्हाला माझी बहीण आलेली होती घरी भाऊबीजी करता, तर अक्षरशः तिला मला 5 मिनिटं वेळ ओवळण्याकरता सुद्धा देते आलेलं नाही. एवढी भयानक परिस्थिती आमच्या द्राक्ष शेतीने करून ठेवलेली. तर याचं म्हणजे आम्हाला सांगता येणार नाही. आणि याची पहिले आम्ही तुमचे आभार मानतो, तुम्ही आमच्यापर्यंत मीडिया आलेली, काहीतरी आमचे हे काहीतरी पूर्ण देशाला कळालं पाहिजे का या शेतकऱ्यावरती, म्हणजे पूर्ण या जिल्ह्यावरती नाशिक जिल्ह्यावरती एकदम अवकाळी पावसानं संकट निर्माण केलेलं आहे आणि जवळपास 100% शेतीची नुकसान झालेली आहे. एवढंच मी सांगू शकतो, बाकी काही.